नमस्कार, KTV मराठीच्या कोकणवार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेचे उमेदवार पंड्या साळवी यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल. सत्ता चालवताना अहंकार नसेल तर महाविकास आघाडी 5 वर्ष पूर्ण करू शकेल. जिल्हा बँकेचे चेअरमन डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी व्यक्त केले मत. आणि कोणी कितीही वल्गना केल्या तरी बंड्या साळवीत विजयी होणार, आमदार उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आ जा, तुझे मां पुकारे अब. छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर. इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती. तो आ जा, तुझे माँ पुकारे अब. मीलों आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में. बैठे हैं शहरों में भी कहीं, उनके मुख पे भी लानी है मुस्कान. उन्हें भी देनी है एक नई पहचान. आ जा, तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. रत्नागिरी नगरपालिकेच्या 29 डिसेंबर रोजी होणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेचे उमेदवार बंड्या साळवी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कितीही टरकाळ्या फोडल्या तरी नगराध्यक्ष म्हणून शिवसेनेचे उमेदवार बंड्या साळवी हेच विजयी होतील असा विश्वास म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी व्यक्त केला. मला असं वाटतं की रत्नागिरी शहरातला मतदार हा शून्य आहे, विकास कामावर विश्वास ठेवणार आहे. बंड्या शेठचा संपर्क चांगला आहे आणि मला असं वाटतं की 1 नंबर प्रभागापासून 11 नंबर प्रभागापर्यंत जे मतदान होईल त्यातलं 80% मतदान हे शिवसेना घेईल. 2-3 प्रभागामध्ये 50-50% राहू. परत खालची आळी असेल, बाबा नागवेकरांचा भाग असेल, या भागामध्ये देखील आम्ही 70-75% राहू. बिरकरवाड्यामध्ये आम्ही 70% राहू. कोकणनगरला आम्ही 70% राहू. राजवाड्यामध्ये आम्ही 60-40 राहू. जे प्रामाणिक आहे ते 40% आम्ही राहू, 60% काँग्रेस राष्ट्रवादी राहील किंवा अन्य कोण राहतील. पण ओव्हरऑल 70% मतं घेऊन बंड्या शेठ साळवी विजयी होतील. शिवसेनेचे उमेदवार बंड्या साळवी यांनी आमदार उदय सामंत, आमदार राजन साळवी, उद्योजक अण्णा सामंत, जिल्हा प्रमुख विलास चाळके आदींच्या उपस्थितीत आपला अर्ज सादर केला. आपण केलेली विकास कामच या निवडणुकीत बोलतील, त्यामुळे आपण विजयी होऊ असं उमेदवार बंड्या साळवी म्हणाले. आपण उमेदवारी अर्ज दाखल केला नगराध्यक्ष पदासाठी, काय विषय आणि शक्तीप्रदर्शन केलं नेमकं काय विषय? शक्तीप्रदर्शन करण्याची वेळच नाही, स्वतःहून आलेले कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी. आपण बघितलं असेल किती कार्यकर्ते संपूर्ण आलेल्या शहरातल्या असतील, तालुक्यातल्या असतील.
त्यामुळे शक्तीप्रदर्शन आपण केलेलं नाही. प्रभारी नगराध्यक्ष आता आपण विकास कामं केलीच नाही असा विरोधकांचा आरोप आपल्यावर आहे. 6 महिन्यामध्ये जी कामं केली जे आता उमेदवार उभे राहणार आहेत माजी नगराध्यक्ष त्यांनी त्यांच्या कालावधी 6 वर्षामध्ये जी केली नाही ते मी 6 वर्षामध्ये केले. 6 महिन्यामध्ये केले. पण ही निवडणूक होत नाही तुम्ही लावली निवडणूक असं त्यांचं म्हणणं आहे. नाही नाही नगराध्यक्ष त्यावेळचे राहुल पंडित यांनी काही त्यांचे काय वैयक्तिक याच्यामुळे कामामुळे त्यांनी तो राजीनामा दिलेला आहे त्यामुळे ही निवडणूक लावली लागली. शहरामध्ये शिवसेनेमध्ये अंतर्गत मतभेद वगैरे आहेत तसेच 100% नाही. शहरामध्ये शिवसेना 1 नंबर आहे आणि मतभेद कुठल्याही प्रकारचे नाही. उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी प्रमोद शिरे शहर प्रमुख बिपिन बंदरकर किरण सामंत सर्व नगरसेवक नगरसेविका शिवसेनेचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राज्यात स्थापन झालेल्या महाविकास आघाडी शासनानं 5 वर्ष पूर्ण करावीत असं मला वाटतं परंतु त्यामध्ये अहंकार नसावा असं मत राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी व्यक्त केलं आहे. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र नेमकं कसं बघता ह्या विषयाकडे तुम्ही तीन पक्ष एकत्र येऊन कसं शक्य आहे काय आता बघायचं आहे ना. अच्छा मी काय आता बघायचं काय करणार आहे. तुम्हाला काय वाटते सरकार 5 वर्ष पूर्ण करेल मोठा प्रश्न अगदी याचा विचारला. कसं आहे की हे तिन्ही वेगवेगळ्या विचाराचे लोक आहेत. या वेगवेगळ्या विचाराच्या लोकांनी एकत्रित एक समान एक कार्यक्रम आखलाय असं ते सांगतात. तो जर व्यवस्थित राबवला प्रत्येकाचे अहंकार बाजूला ठेवले तर नक्की व्यवस्थित राहील. अहंकार जर आला त्यामध्ये तर मात्र अडचणी. आज कोणत्याही पक्षाला चांगला माणूस आवडत नाही अशी खंत डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी KTV जवळ बोलताना व्यक्त केली. मी एक शेवटचा वारकरी ह्या कार्यक्रम दिंडी आहे ना त्यातला शेवटचा वारकरी एखादी गाजर खांद्यावर घेऊन चालले ना. पण आहे का सर तुम्हाला वारकरीचं कोण विचारतोय अहो इतकं त्यात गर्दी झाली आताच्या राजकारणामध्ये मोठ्या मोठ्याने विचारणे आम्हाला कोण विचारतो आणि कोण चांगला माणूस राजकारणात पाहिजे म्हणतो कुठल्या पक्षाला पाहिजे सांगा. कुठल्या पक्षाला चांगला माणूस पाहिजे तेवढं सांगा. सत्य बोलणारा न पैसे काढणारा न त्याच्यावर आरोप करणारे खूप आहेत पण मुळात तसा असलेला माणूस राजकारणात आजकाल चालणार आहे का. अहो ज्याला राजकारणाचा धंदा करता येतो त्याने राजकारण करा. जे सगळं आहे ते वाईट आहे तुम्हाला असं म्हणा तुम्ही काही शासनानं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करताना शेती आणि शेतीपूरक उद्योगातील कर्ज माफ केलं तरच त्याचा उपयोग होऊ शकेल असं डॉक्टर चोरगे म्हणाले. 35,000 कोटीनं भागणार नाही कारण कर्जमाफी द्यायचीच असेल 7-12 कोरा करायचा असेल तर सगळी कर्ज त्यामध्ये नमूद केली पाहिजे. फक्त पीक कर्ज घेऊन पळवाट काढून त्याचा काय उपयोग नाही. शेती आणि शेतीपूरक मग त्यामध्ये बांध बंदिस्तीपासून सगळं आलं डेअरी आली पोल्ट्री आली शेळीपालन आलं सगळं आलं आणि शेतकऱ्याच्या 7-12 वर जेवढे जेवढे कर्ज असतील तेवढी माफ केली पाहिजे तरच तो शेतकरी अगदी घर कर्जापर्यंत. आपल्याला अपेक्षा आहे की हे सरकार करेल करणार म्हणून सांगितलंच त्याने अजेंडामध्ये त्यांच्या आहे आणि करावंच लागेल. डॉक्टर तानाजीराव चोरगे हे राष्ट्रवादीचे नेते असले तरी ते सहकार क्षेत्रातील आगळे वेगळं व्यक्तिमत्व असल्यानं सहकार क्षेत्राचा त्यांना चांगला अनुभव आहे त्यामुळे त्यांनी सहकार क्षेत्रात काम करण्यासाठी तरुणांना पुढे येण्याचं आवाहन केलं आहे. कोकणातील तरुण शेतीऐवजी मुंबईला जाणे पसंत देतात त्याचं कारण काय. काय झालंय की मी बोलणं बरं वाटत नाही पण मी बोलतो. कुठल्याही तरुणाला असं वाटत नाही की बा शेतीतून माझा उदरनिर्वाह होईल. उलट पक्षी त्यांच्यासमोर असा एक वेगळं चित्र निर्माण झालेलं आहे की एखादा साधा पुढारी सुद्धा हातात एक मोबाईल कडक कपडे कडे एका हातात असं घेऊन रुबाबात फिरतो. 1-2 कॉन्ट्रॅक्ट मिळाले की त्याचं बागतं हेच त्याच्यासमोर चित्र आहे. त्यामुळं शेतीकडे कोण वळेना झाले असा माझा प्रयोग. काय त्यासाठी तुम्ही काय करू शकता. आम्ही ठरवलं की तालुका तालुक्यामध्ये ब्रँच वाईज शेतकरी मेळावा घ्यायचे. शेतकरी मेळावा घेण्यासाठी आम्ही आता सुरुवात केली. आमच्या सुधीर शेठनं सुरुवात केलेली आहे दापोलीमध्ये एका सोसायटीने शेतकरी मेळावा घ्यावे आणि बाबा त्या कार्यकर्त्याला सांगितलं पाहिजे तरुणाला सांगितलं पाहिजे
शेती हेच आपलं शेवटचं ध्येय आहे आणि त्याच्याशिवाय थोडं उपाय नाही. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले असले तरीही त्यांना आणि त्यांच्या सरकारला सहकार क्षेत्रामध्ये लक्ष घालावे लागेल असं डॉक्टर तानाजीराव चोरगे के टी व्ही जवळ बोलताना म्हणाले. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेले आपल्याला मनात काय वाटते? आपल्याला चांगली गोष्ट आहे. चांगली म्हणजे कशा दिसते चांगलं? नाही नाही, एक तुम्हाला सांगतो की माझं एक तत्व आहे, अति विचार करणारा माणूस काहीच करू शकत नाही. विचार न करणारा माणूस धाडसानं निर्णय घेऊन काहीतरी करू शकतो, पण फार फार विचार करायला लागला की तो विचारच करत राहतो. उद्धव ठाकरे म्हणले की करणार असते हे मात्र आपण. नाचणे सर्व्हिस स्टॉप रोडवर सौ सुषमा मुळे यांचं दोन अज्ञात चोरट्यांनी मंगळसूत्र खेचून पलायन केलं याबाबत सौ सुषमा मुळे यांनी के टी व्हीला सांगितलं. आणि पाठीमागून एक मोटरसायकल आली, त्याच्यावर दोन मुलं बसलेली होती. मुलं म्हणजे मोठी, डोळ्याला दोघांच्या वागत होते. आणि ते थांबल्यासारखं केले नाही आणि आम्ही पुढे आल्यानंतर त्यांनी मंगळसूत्र ओढले नाही, जोरात ओढलं आणि त्याच्यामुळं ते पुढच्या वाट्या दोन पडल्या तुटून आणि ते पळत गेले. हाका मारले नाही, पुढे माणसं होती त्यांनी हे केले नाही, पण ते थांबले नाही. आम्ही नेहमीप्रमाणे फिरायला आलो होतो. नाचणा रोडला आल्यानंतर पुढे रस्त्याच्या कडेला दोन माणसं उभी होती मोटरसायकलवर आणि क्षणाचाही विलंब न राहताना त्याने मोटरसायकल बघून मिसेसच्या गळ्यातलं मंगळसूत्र स्नॅच केलं आणि पळून गेले. मोटरसायकलला नंबर नव्हता. एवढं 25-30 वयाचे असतील, 30 दरम्यान दोघेजण होते. दोघांच्याही डोळ्याला गॉगल लावलेले होते. सध्या नाचणे सर्व्हिस स्टॉप रोड हा जॉगिंग रोड झाला असून सकाळी मॉर्निंग वॉकच्या निमित्तानं तिथं गर्दीही असते. नऊ डिसेंबर रोजी सौ सुषमा मुळे वय वर्ष 67 आणि सुरेश मुळे हे पती पत्नी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला चालले होते. अचानक नाचणे येथील हवामान केंद्रासमोर सकाळी दोन मोटरसायकलस्वार वेगानं आले आणि सौ सुषमा मुळे यांचं मंगळसूत्र खेचलं तेव्हा त्या ओरडल्या, परंतु त्या दोघांनीही मोटरसायकलचा वेग वाढवून पलायन केलं. ह्या रोडवर ही नुकतीच दुसरी घटना घडली. थोड्याच वेळात पोलीस येऊन त्यांनी पुढील कारवाई केली, परंतु दिवसाढवळ्या हे मंगळसूत्र आणि चेन खेचून पलायन केलं जातं यामुळे महिला वर्ग मात्र धास्तावला असून मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी, तसंच पोलीस प्रशासनही चोराला पकडण्याचे प्रयत्न करूनही असे प्रकार घडतात कसे याबाबत चर्चा सुरू असून हे चोरटे निर्ढावलेले दिसत आहेत. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेचे उमेदवार बंड्या साळवी यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल. सत्ता चालवताना अहंकार नसेल तर महाविकास आघाडी 5 पूर्ण करू शकेल. जिल्हा बँकेचे चेअरमन डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी व्यक्त केले मत. आणि कोणी कितीही वर्गना केल्या तरी बंड्या सर्विस विजयी होणार, आमदार उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.